राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्या मेळाव्यातील भाषणानंतर मनसे आणि शिवसेनेत जुंपली आहे. शिवसेना ही राष्ट्रवादीची ढ टीम आहे असा पलटवार मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलाय. तर देशपांडे यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उत्तर दिलंय. मला असं वाटतं शिवसेना ही राष्ट्रवादीची ढ टीम आहे. ज्या पद्धतीने यांचा भ्रष्टाचार चालू आहे, ज्या पद्धतीने विरप्पन गँग महानगरपालिकेमध्ये सक्रिय आहे, आता हजारो कोटी रुपयांचा हिशोब ईडीला द्यायचा आहे. काय काय केलं, कुठे कुठे पैसे खाल्ले, आता ईडी रोज हिशोब मागते आहे. मला असं वाटतं त्याच्यावर आदित्य ठाकरेंनी कॉन्सन्ट्रेट करावं की ईडीला हिशोब कशा पद्धतीने द्यायचा आहे. आमच्याबद्दल बोलण्याची गरज नाही, आम्ही आमचं काय ते बघून घेऊ. तुमच्या पुढे जी वेळ आली आहे, तुम्हाला जे हिशोब द्यायचे ईडीला त्याचा विचार करा, तेच पुष्कळ झालं. बघा, कोणती कोणाची टीम आहे हा त्यांचा प्रश्न आहे. काय बोलायचं, काय तुंडाच्या कोणत्या वाफा दौडायच्या. पण महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना मेरिटमध्ये आलेली आहे म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. ज्या राज्याचं नेतृत्व शिवसेना करते, शिवसेनेचा मुख्यमंत्री करतो आहे, याचा अर्थ शिवसेनेला राजकारण उत्तम कळतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सतत 3 वेळा पहिल्या देशातल्या पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांच्या टॉप लिस्टमध्ये आलेले आहे. हे जर कोणाला कळत नसेल तर त्यांचा नंबर राजकारणात ढपेक्षा खाली मानावा लागेल. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकांच्या दृष्टीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना हे मेरिट लिस्टमध्ये आलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.